खासदार संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर. संजय राऊत खासदार राजाभाऊ वाजे यांची घेणार सांत्वनपर भेट. कापूस सोयाबीन उत्पादकांना 1,600 कोटींची मदत. मदतीचे तातडीनं वितरण करण्याचे कृषी आयुक्तांना आदेश. 2023 खरीप हंगामासाठी मदतीची घोषणा. कांदा निर्यात मूल्याच्या रद्दच्या निर्णयावर शेतकरी किरण मोरे यांची व्यंगचित्रातून टीका. निर्यात मूल्य रद्दचा निर्णय उशिरा सुचलेलं शहाणपण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएम किसान योजनेचे पैसे अडकले. बँक खाते आधारशी संलग्न करून घेण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. सोयाबीन तेलावर आयात शुल्कामध्ये 20% वाढ. केंद्र सरकारकडून आयात शुल्कात वाढीचा निर्णय. आयात शुल्क वाढीमुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा. अंतराळातून सुनीता विल्यम्स यांनी घेतली पत्रकार परिषद. विमान उड्डाण करणं आणि अनेक महिने कक्षेत घालवणं आमच्यासाठी कठीण. परतीच्या विलंबावर सुनीता विल्यम्स यांचा खुलासा. भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलाची दुरावस्था. लाखो रुपये खर्चून उभारले क्रीडा संकुल. खेळाडूंची निर्मिती होणार कशी असा सवाल उपस्थित. राज्यातील 24 उपजिल्हाधिकाऱ्यांना बढतीचा प्रस्ताव. प्रस्तावाच्या विरोधात 3 संघटनांचे मुख्य सचिवांकडे तक्रार. नियम डावलत उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती दिल्याचा आरोप. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. मुंबईत उद्या उपराष्ट्रपती संविधान मंदिराचं उद्घाटन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर. 27 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदींचा पुणे दौरा. शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आज आणि उद्या भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे लालबागमध्ये भाविक मोठ्या संख्येनं दाखल होणार. साताऱ्यातील कोयना धरणाच्या परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला. साताऱ्यामध्ये ऊन पाऊस असा खेळ सुरू. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. वाशिम शहर वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर. नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात शहर वाहतूक विभागाची धडक कारवाईची मोहीम. मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान. धाराशिवमध्ये मुख्यमंत्री शिंदेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांचा राजीनामा. परंडा येथे करणार शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. माडाच्या 2030 घरांची 8 ऑक्टोबरला लॉटरी. 19 सप्टेंबरला दुपारी 12 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणी निवासी डॉक्टरांचं 9 ऑगस्टपासून आंदोलन सुरू. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी. हिमाचल प्रदेशातील मंडी शहरामध्ये स्थानिकांचं आंदोलन. सरकारी जमिनीवर बांधलेल्या मशिदीचा भाग पाडल्याची मागणी. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल मोहिमेला जबर धक्का. अमेरिकेनं सप्लायर्सवर घातली बंदी. अमेरिकेची पाकिस्तान विरोधी कठोर भूमिका कायम. रशिया युक्रेन युद्धामध्ये नाटो संघटनेचे नाव युक्रेन करून घातक क्षेपणास्त्रांचा वापर झाल्यास नाटो जबाबदार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा नाटो संघटनेला इशारा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.